दही वड़ी तालुका मान महाराष्ट्रातील एक अत्यंत दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। जिथं कायम पडणाऱ्या दुष्काळामुळे येथील जनतेच्या नशिबी आली ती म्हणजे पाण्याची टंचाई आणि वाळून गेलेलं माळरान। कुठे बारामाही हिरवळ दिसत नाही ना कुठे पाणी। या दुष्काळी प्रदेशात एक वृक्ष संपदा असलेली जागा म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडी। ग्रामीण दुष्काळी भागातले एक दर्जेदार महाविद्यालय ज्यामध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। याचबरोबर संशोधनाचे कामही महाविद्यालयामध्ये केले जाते। परिसरामध्ये पावसाचे प्रमाण वाढावे या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी मिळून 2000 अधिक विविध प्रकारची झाडे महाविद्यालयाच्या आवारामध्ये लावली आहेत व ती योग्य पद्धतीने जोपासलीही आहेत। आणि हो, यामध्ये विद्यार्थ्यांचा सगळ्यात जास्त वाटा आहे। महाविद्यालय आपली सामाजिक बांधिलकी जपत फक्त महाविद्यालयाला हिरवेगार ठेवत नाही तर आजूबाजूची गावं वाड्या वस्त्या यांनाही वृक्ष लागवडीसाठी सतत प्रेरित करत असते। सध्या चालू असलेला महाविद्यालयाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे 1000 झाडांची लागवड एका पडीक जागेवर योग्य पद्धतीने करणे होय। त्यासाठी महाविद्यालयाने आपल्या कॅम्पस 2 मध्ये एक पडीक ओबडदाबड जमिनीवर सपाटीकरण करून योग्य अंतरावर लागवडीसाठी खड्डे खोदले व त्या जमिनीचे माती परीक्षण आपल्याच महाविद्यालयातील माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाने पूर्ण केले। त्यानंतर या खड्ड्यांमध्ये योग्य प्रकारची माती भरण्यात आली। जमा होणाऱ्या पालापाचोळ्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत सुद्धा इथं वापरले गेले। पाणी वाचवण्यासाठी ठिबक सिंचनचाही वापर केला गेला। महाविद्यालयाच्या शेततळ्यामध्ये पाणी साठवलं जातं आणि तेच पाणी सेंट्रल वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारे झाडाझाडांपर्यंत पोहोचवलं जातं। एप्रिल आणि मेच्या धगधगत्या उन्हामध्ये सुद्धा ही झाडं हिरवीगार ठेवली जातात। असे उपक्रम मुख्यतः विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने सहज पूर्ण होतात। यावरच न थांबता महाविद्यालयाने 2100 रोपे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात लावण्यासाठी दिले। या वृक्ष लागवड उपक्रमांची दखल घेत अनेक संस्थांनी महाविद्यालयास 1000 रुपये निःशुल्क दिली। महाविद्यालय NSS माध्यमातून परिसरातील गावांमध्ये माळरानांवर सातत्याने दरवर्षी वृक्ष लागवडीचे काम करत असते। एका विद्यार्थ्याला तर या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे। महाविद्यालयाचा हे सर्व उपक्रम राबवण्यामागचा एकच हेतू असतो की जास्तीत जास्त वृक्ष लागवड होऊन पर्जन्यमान वाढावे आणि हा भौगोलिक प्रदेश पूर्णतः सुजलाम सुफलाम व्हावा।